फुलंब्री खुलताबाद रोडवर ट्रकचा अपघात, मोटरसायकलस्वार जागीच ठार। फुलंब्री खुलताबाद रोडवर काल 10:30 सुमारास ट्रकच्या मागील टायर खाली चिरडून फुलंब्री येथील शेख शाफिक शेख गनी वय 47 वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यानंतर सदरील ट्रक चालक ट्रक घेऊन पसार झाला होता। त्याला फुलंब्री पोलिसांनी त्याचा पाठलाग करत खुलताबाद येथे नाकेबंदी करून त्याला ताब्यात घेऊन अटक केली असून सदरील ड्रायव्हर विरुद्ध मैताचे काका यांनी तक्रार दिली असून त्यांनी तक्रारीमध्ये असे नमूद केले आहे की दिनांक 16 जुलै 2022 रोजी सकाळी 10:30 सुमारास माझा भाऊ शफीक हा त्याची मोटरसायकल क्रमांक MH 20 BS 3287 किनगाव येथे विकलेल्या बैलाची उधारी घेऊन येत असताना सह्याद्री हॉस्पिटल खुलताबाद रोड फुलंब्री येथून फुलंब्रीकडून खुलताबादकडे जाणारे ट्रक क्रमांक MH 21X 78-07 चे चालकाने रोडची परिस्थिती लक्षात न घेता स्वतःच्या ताब्यातील वाहन हे निष्काळजीपणाने चालवून माझ्या भावाचे मोटरसायकलला जोराची हुलकावणी दिल्याने माझा भाऊ सदर ट्रकच्या मागच्या चाकाखाली येऊन त्याच्या डोक्यावरून सदर ट्रकचे मागचे चाक गेल्याने तो मरण पावला आहे। सदर वाहनाचा ट्रक चालक माझ्या भावाचे मरणास कारणीभूत झाला अशी मागणी केली आहे। सदरील घटनेचा तपास फुलंब्री पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक DD वाघमारे हे पुढील तपास करीत आहेत। साक्षर इंडिया लाइव्ह न्यूज साठी अमोल कोलते, फुलंब्री, औरंगाबाद। सबस्क्राइब नाउ एंड प्रेस द बेल आयकॉन, नेव्हर मिस एन अपडेट।